नमस्कार, अप्रतिम किचनमध्ये स्वागत आहे तुमचं। आज आपण बनवतो एक कच्ची दाय पेठी। हे एक प्रसिद्ध स्ट्रीट फूड आहे, खूप छान टेस्ट असणारे। कच्ची दाय पेठी कशी बनवायची ते आपण आज बघणार आहोत। चला तर मग सर्वप्रथम आपण मसाला बनवून घेऊयात। दाबेली बनवण्यासाठी सर्वप्रथम दाबेलीचा मसाला आपण बनवून घेऊया। त्यासाठी येथे मी 2 चमचे कडूसोप घेतली आहे, 1 तेजपत्ता, लाल मिरच्या, 3 दालचिनीचा तुकडा, 3 लवंगा आणि 2 मिरे आणि धना पावडर। धना पावडरऐवजी तुम्ही अख्ख्या धन्यांचा देखील वापर करू शकता। सर्वप्रथम आता हे मसाले आपण भाजून वाटून घेणार आहोत। एका कढईमध्ये हे मसाले आपण भाजून घेणार आहोत। मंदाचे वाटी हे सर्व मसाले आपण एक एक करून भाजून घेणार आहोत। मिरे, लवंगा, दालचिनी, लाल मिरच्या, तेजपत्ता, नंतर कडूसोप। तुमच्याकडे जर अख्खे धने असतील तर धनेही लगेच टाकायचे आहे, पण माझ्याकडे धना पावडर आहे। धना पावडर लगेच टाकल्यानंतर जळून जाईल म्हणून मी ती लास्टला भाजून घेणार आहे। हे व्यवस्थित हलवून भाजून घ्यायचं आहे। छान असं भाजलं गेलं आहे, त्यामध्येच आता मी धना पावडर टाकून घेणार आहे आणि हे 1 मिनिट व्यवस्थित मंदाचेवर हलवून मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेणार आहे। बघा, एकदम छान पावडर बनून रेडी आहे। हा आपला दाबेली मसाला रेडी आहे। आता आपण दाबेलीचं स्टफिंग बनवणार आहोत। त्यासाठी 2 मीडियम साईजचे उकडलेले बटाटे स्मॅश करून घेतले आहे। फोडणीसाठी जिरं, हळद, लाल तिखट आणि कलरचं लाल तिखट घेतलं आहे। मीठ 2 चमचे, तयार केलेला दाबेली मसाला, बारीक कापलेला कांदा हा आपण लगेच टाकणार नाही आहोत, नंतर तो डेकोरेशनसाठी टाकायचा आहे, आलं आणि कोथिंबीर। 1 चमचा साखर देखील घ्यायची आहे, कारण स्टफिंग आपलं गोड असतं। आता फोडणीसाठी मी कढई मिडियमवर ठेवली आहे, त्यामध्ये तेलामध्ये जिरं टाकून घेतलं आहे, त्यामध्येच लाल तिखट आणि हळद टाकून घ्यायची आहे। लाल तिखटऐवजी तुम्ही हिरव्या मिरच्यांचा देखील वापर करू शकता। त्यामध्येच तयार केलेला दाबेली मसाला 2 चमचे टाकून घ्यायचा आहे। हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। त्यामध्येच आलं आणि बटाटा टाकून हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। मसाल्यांचा खूप छान वास यायला लागला आहे। बटाटा टाकल्यानंतरही छान असं 2 मिनिट मंदाचेवरती परतून द्यायचं आहे। आता त्यामध्येच चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर टाकणार आहोत। दाबेलीचं स्टफिंग थोडंसं गोड असतं। साखर टाकल्यानंतर यामध्येच 1/2 ग्लास पाणी ओतून घेणार आहोत आणि बटाटा आपला चांगला बारीक करून घेणार आहोत। पाण्यामध्ये बटाटा व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचा आहे। स्टफिंग आपलं हलवून छान असं स्मॅश करून घ्यायचं आहे। बघा, आपलं छान असं दाबेलीचं स्टफिंग रेडी आहे। त्यावरतीच आपण आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेणार आहोत। हे सर्व करण्यासाठी इथे मी डाळिंबाचे दाणे, द्राक्ष, मसाला शेंगदाणे, गोड चटणी, थोडीशी कांदा बारीक चिरलेला आणि बारीक शेव आणि दाबेलीचा तयार केलेला आपला मसाला असं घेतला आहे। आता मसाल्यावरती डाळिंबदाणे आणि छोटी छोटी द्राक्ष टाकून घेणार आहोत। बघा, आपला दाबेलीचं स्टफिंग खूप छान दिसतंय आणि टेस्टही खूप छान आहे। दाबेलीचं स्टफिंग आपलं रेडी आहे।
आता एक पाव घेणार आहोत. पावावरती बटर किंवा साजूक तूप लावून पाव गरम करून घ्यायचा आहे. स्टफिंग सुद्धा आपलं गरमच आहे. मीडियम गॅसवरती पाव आपले 2 मिनिट व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे. पाव छान असे गरम झाल्यानंतर आपण काढून घेणार आहोत. पाव दोन्ही साईडने आपले भाजले गेले आहेत. आता ते तव्यावरून काढून घेणार आहोत आणि त्यामध्ये आपलं दाबेलीचं स्टफिंग टाकणार आहोत. पाव आपले छान गरम झालेले आहेत. आता लसणाची तिखट चटणी एका साईडने लावून घ्यायची आहे. तुम्ही त्याऐवजी क्रीम चटणी देखील लावू शकता आणि दुसऱ्या साईडने गोड चटणी लावून घ्यायची आहे. म्हणजे तिखट आणि गोड दोनही कॉम्बिनेशन पावाला छान असे लागले जातात. त्यानंतर आपण दाबेलीचं तयार केलेलं स्टफिंग आपण टाकून घेणार आहोत. स्टफिंग व्यवस्थित गच्च भरून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण कापलेला कच्चा कांदा त्यामध्ये टाकून घेणार आहोत. त्यानंतर मसाला शेंगदाणे टाकून घ्यायचे आहे. हे बाजारामध्ये इझिली उपलब्ध होतात आणि शेंगदाण्यांमुळे चव खूपच छान लागते. त्यानंतर डाळिंबाचे दाणे त्यावरती टाकून घ्यायचे आहेत. त्यानंतर बारीक शेव सर्व बाजूंनी टाकून घ्यायची आहे. बघा, आपली छान अशी दाबेली सर करून रेडी आहे. तर कशी वाटते आजची रेसिपी, नक्की ट्राय करा. आवडली तर नक्की लाईक करा. चॅनलला नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. अशाच पद्धतीने बाकीच्या दाबेली देखील भरून घ्यायच्या आहे. तर बघा, छान अशा स्टाईल दाबेली रेडी आहेत. तर नक्की ट्राय करा. आज वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.